हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आपण प्रॅक्टिस सेट 37 सोडून पाहत आहोत आणि हा प्रॅक्टिस सेट 37 डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन हा आपला जो चॅप्टर आहे, चॅप्टर 9, त्याच्यावर आधारित आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया। क्वेश्चन समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा आपल्याला। इफ 7 किलोग्राम ऑफ ऑनियन्स कॉस्ट रुपीज 140, हाउ मच मस्ट वी पे फॉर द 12 किलोग्राम ऑफ ऑनियन्स। म्हणजे 7 किलो कांद्याची किंमत 140 रुपये आहे, तर 12 किलो कांद्यांची किंमत किती, किंवा 12 किलो कांद्यांसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला शोधायचं आहे। तर कसं शोधणार मित्रांनो, तर कांद्यांचं वजन वाढलं की त्याची किंमत वाढणार आहे। म्हणजे एका गोष्टीची किंमत वाढली की दुसरीची पण किंमत वाढती, म्हणजे क्वांटिटी वाढली की पैसे वाढतायत, म्हणजे एक वाढलं की दुसरं सुद्धा वाढते। म्हणजे हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। कशाचं एक्झाम्पल आहे? डायरेक्ट प्रपोर्शन। कारण की कांद्यांचं वजन वाढलं तर किंमत सुद्धा वाढणार आहे, म्हणून हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। म्हणून आपण आन्सर लिहिताना पहिल्यांदा लिहिणार इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन। हे डायरेक्ट प्रपोर्शनचं काय आहे? एक्झाम्पल आहे, बरोबर। त्यानंतर मग आपण कसं लिहिणार? डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल असेल तेव्हा कसं लिहायचं असतं? आपल्याला काय शोधायचं आहे? 12 किलोग्राम ऑनियन म्हणजे 12 किलो कांद्यांची किंमत शोधायची आहे, पण ती आपल्याला माहीत नाही, मग आपण ती एक्स मानायची आहे। मग आपण असं या ठिकाणी म्हणणार लेट द कॉस्ट ऑफ 12 किलोग्राम ऑफ ऑनियन्स बी एक्स। 12 किलो कांद्यांची किंमत किती मानली आपण मित्रांनो? एक्स मानली। आता पुढे पहा मी कसं सोडवतोय। आता 12 किलो कांद्यांची किंमत किती आहे? एक्स आहे। किती आहे? एक्स। काय लिहिलंय आपण वरती? कांद्यांचं वजन। मित्रांनो, आपल्याला काय दिलं होतं? 7 किलो कांद्यांची किंमत किती होती? 140। वरती आपण काय लिहिलंय? वजन लिहिलेलं आहे कांद्यांचं। इथं 12 किलो, इथं 7 किलो। 7 किलो कांद्यांची किंमत 140 रुपये आहे। तर मित्रांनो, आता कसं सोडवणार आपण? या ठिकाणी त्याचं काय करणार? आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार। या ठिकाणी सो म्हणूया, म्हणून 12 × 140 = 7 × x। यांचं इकडं मल्टिप्लिकेशन केलं, याने याला मल्टिप्लाय केलं। आता 12 × 140 हा 7 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर तो डिवाइड होणार, इथं उरणार एक्स, इथं उरणार एक्स। आता 7 ने आपण 12 ला डिवाइड करू शकत नाही, पण 140 ला डिवाइड करू शकतो। 7 × 1 = 7, 7 × 2 = 40, 7 × 0 = 0। आता काय राहिलं? काय उरलं मित्रांनो? 12 × 20 = x। मग 12 × 2 = 24, 0 = 0, x। x ची किंमत किती आली मित्रांनो? 240। म्हणून आपण फायनल आन्सर लिहू शकतो द कॉस्ट ऑफ 12 किलोग्राम ऑफ ऑनियन्स इज 240। असं या ठिकाणी आपण त्याचा आन्सर लिहू शकतो। आता पुढचं गणित पाहूया, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2। हा क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा। इफ ₹600 कॅन बाय 15 बंचेस ऑफ कॅटल फूड, हाउ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड और कॅटल फूड कॅन ₹1280 बाय। म्हणजे गवताच्या ज्या पेंड्या असतील किंवा गवता जनावरांचा जो चारा असेल, 600 रुपये दिले की 15 बंचेस येतात, तर 1280 रुपये दिल्यानंतर किती बंचेस येतील? मित्रांनो, बंचेस वाढले की काय होणार आहे? पैसे वाढणार आहेत, किंवा पैसे किंमत वाढली त्याची की त्याचे बंचेस वाढणार आहेत। म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे। मग आपण लिहू शकतो इट इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन। हे कशाचं एक्झाम्पल आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। मग आपण काय लिहिणार?
1280 रुपयामध्ये किती बंचेस येतील विचारलेला आहे, मग म्हणूया लेट एक्स बंचेस वी कॅन बाय इन रुपीज 1280। 1280 रुपयांमध्ये एक्स बंचेस आपण खरेदी करू शकतो असं आपण मांडलेलं आहे। तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण घेऊया 600 रुपये होते तेव्हा किती बंचेस येत होते 15, बरोबर 600 रुपयामध्ये 15 बंचेस येत होते। मग आता पैसे किती आहेत आपल्याकडे 1280, 1280 रुपयांमध्ये किती बंचेस येणार आहेत एक्स। मग आपण काय करणार मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन 600 मल्टिप्लाय बाय एक्स 1280 मल्टीप्लाय बाय इकडचं 15, बरोबर 1280 मल्टीप्लाय बाय इकडचा 15 ने त्याला मल्टीप्लाय केलं। आता मित्रांनो आपण एक्स तसाच ठेवणार, या ठिकाणी एक्स तसाच ठेवणार 1280 मल्टीप्लाय बाय 15, 600 इकडे मल्टीप्लाय आहे या बाजूला त्याने काय करणार आपण डिवाइड करणार, बरोबर या ठिकाणचा लास्ट झिरो गेला या ठिकाणचा लास्ट झिरो गेला, बरोबर 15 आणि 60 एकाच टेबलमध्ये आहेत म्हणून 15 ने 60 ला डिवाइड करूया, 15 वन जा 15, 15 फोर जा 60। हा शॉर्टकट आहे मित्रांनो, हा मित्रांनो शॉर्टकट आहे, समजला तर खूपच सोपा आहे डिव्हिजन करायचं, 15 वन जा 15, 15 फोर जा 60। आता काय उरलंय 128 डिवायडेड बाय 4, आता 12 तर आहेत, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8, मग किती आलं 32। एक्स इज इक्वल टू किती आलं मित्रांनो 32 आलं। मग 1280 रुपयांमध्ये किती बंचेस घेता येतील 32 बंचेस घेता येतील, मग म्हणायचं इन रुपीज 1280 32 बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन बी बाय 1280 रुपीजमध्ये 32 बंचेस घेता येतील। आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया, अतिशय सोपं आहे मित्रांनो, समजून घेतलं तर खूप सोपं आहे, नाही समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला ते अवघड जाणार आहे। आता पुढे क्वेश्चन नंबर 3 व्यवस्थित लक्ष द्या, फॉर 9 काउज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे। 9 गाये आहेत त्यांच्यासाठी 13 किलो 500 ग्रॅम रतीब लागतो किंवा त्यांचा खुराक लागतो, आर रिक्वायर्ड एव्हरी डे दररोज लागतो, इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काउज। तर 12 गायींसाठी त्याच प्रमाणात खुराक दिला तर किती खुराक लागेल, तर मित्रांनो गायींची संख्या वाढली तर खुराक वाढणार आहे, एक वाढली एकाची किंमत वाढली दुसऱ्याची वाढती, म्हणून काय होणार आहे मित्रांनो हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे, मग आपण नेहमीप्रमाणे लिहूया इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन, हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे असं आपण लिहिलं, बरोबर। तर मित्रांनो 12 गायींना किती रतीब राख लागतो किंवा किती खुराक लागतो आपल्याला माहीत नाही, मग आपण किती मांडणार तो एक्स असं म्हणूया, मग लेट 12 काउज नीडेड एक्स किलोग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट, फूड म्हणूया आपण। आता पहा 9 गाय होत्या तेव्हा किती खुराक लागत होता 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 13,500 ग्रॅम, मी ग्रॅममध्ये लिहिलेलं आहे हे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 13 किलोग्रॅम इकडं मी करून दाखवतो तुम्हाला आणि 500 ग्रॅम या दोघांचा आपण ग्रॅममध्ये करून घेऊया म्हणजे डिवाईड करताना सोपं जाईल, 13,500 ग्रॅम, 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे काय 13,500 ग्रॅम, मग जे आन्सर येणार आहे ते ग्रॅममध्ये येणार आहे ते किलोग्रॅममध्ये सुद्धा करता येऊ शकतं आपल्याला। मग 12 गाय आहेत त्यांच्यासाठी किती खुराक लागणार आहे एक्स,
एक्स किलोग्राम क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण, काय होणार 9 मल्टीप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 12 मल्टीप्लाय बाय 13,500 बरोबर। आता एक्स तसाच राहणार, 12 मल्टीप्लाय बाय 13,500 हा 9 इकडे मल्टीप्लाय आहे, इकडे आल्यानंतर तो डिवाइड होणार आणि आता आपण 9 ने याला डिवाइड करणार। 9 वन जा 9 4 उरणार, 9 5 जा 45 9 0 जा 0 9 0 जा 0 एक्स इज इक्वल टू आता काय आले 12 मल्टीप्लाय बाय 1,500 12 ने 1,500 ला मल्टीप्लाय केलं तर मित्रांनो किती येतं, मित्रांनो मल्टीप्लाय करून पाहूया 12 0 जा 0 12 0 जा 0 12 5 जा 60 कॅरी ओवर 1 12 1 जा 12 आणि 6 18 18,000 ग्रॅम 18,000 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅममध्ये केलं तर किती होणार तो 18 किलोग्रॅम। मग आपण फायनल लिहिणार 12 काऊज नीडेड 18 किलोग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे, अतिशय सोपं आहे मित्रांनो। आता पुढचा क्वेश्चन मी पटकन सोडवून देतोय, पटकन लक्षात राहील यासाठी, आपला व्हिडिओ पण जास्त मोठा होणार नाही यासाठी। 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन कॉस्ट रुपीज 36,000 12 क्विंटल सोयाबीनची किंमत आहे 36,000 व्हाट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन, तर 8 क्विंटल सोयाबीन जे आहे त्याची कॉस्ट किती याचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे। तर मित्रांनो सोयाबीनचं वजन वाढलं तर त्याची किंमत सुद्धा वाढणार आहे, म्हणजे हे सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। मग आपण या ठिकाणी म्हणूया इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन, बरोबर हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। सो आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन, लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन बी एक्स, आपल्याला 8 क्विंटल सोयाबीनची किंमत माहिती नाही म्हणून ते आपण एक्स घेतलेली आहे, म्हणून आता 12 क्विंटल सोयाबीन होतं तेव्हा त्याची कॉस्ट होती 36,000, आता सोयाबीन आहे 8 क्विंटल, इथं वजन लिहिलेलं आहे 12 क्विंटल 8 क्विंटल, समोरासमोर घ्यायचं, इथं चूक करायची नाही, इथं वजन घेतलं तर इथं सुद्धा वजनच घ्यायचं। मग 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती मांडली आपण, एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 12 मल्टीप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय 36,000, मग काय होणार एक्स इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय 36,000 आपण हा 12 इकडे काय होणार डिवाइड होणार, आता 12 ने 36,000 डिवाइड करायचं, 12 1 जा 12 12 3 जा 36 12 0 जा 0 12 0 जा 0 12 0 जा 0, मग काय येणार मित्रांनो एक्स इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय 3,000 8 3 जा 24,000, म्हणजे 8 क्विंटल जे सोयाबीन आहे त्याची किंमत किती असणार आहे रुपीज 24,000। या ठिकाणी फायनल स्टेटमेंट लिहायचं, द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन इज रुपीज 24,000, 8 क्विंटल गव्हाची किंमत किती आली मित्रांनो 24,000। आता पुढे क्वेश्चन नंबर 5, द कॉस्ट ऑफ 2 मोबाईल्स इज रुपीज 16,000, 2 मोबाईलची किंमत 16,000 आहे, हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स, 2 मोबाईलची किंमत 16,000 आहे तर असे 13 मोबाईल घेण्यासाठी किती पैसे लागतील। तर हे सुद्धा आहे, मोबाईलची संख्या वाढली की जास्त पैसे द्यावे लागणार आहेत, मोबाईलची संख्या कमी झाली की कमी पैसे द्यावे लागणार, म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे मित्रांनो, हे सुद्धा एक्झाम्पल डायरेक्ट प्रपोर्शनचंच आहे,
म्हणून आपण आंसर लिहिताना लिहूया इट इज एन एग्जांपल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन। हे एग्जांपल कशाचं आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचं एग्जांपल आहे हे। मग डायरेक्ट प्रपोर्शनचं एग्जांपल आहे पण आपल्याला 13 मोबाईलची किंमत माहित नाही, मग ती आपण किती मांडणार? एक्स। लेट द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स बी एक्स। 13 मोबाईलची किंमत किती मांडली आपण? एक्स मांडली। किती पटपट सोडवतोय पहा आता मी। आता जेव्हा 2 मोबाईल होते तेव्हा त्याची कॉस्ट किती होती? 16,000 होती, या ठिकाणी दिलंय ना। जेव्हा 2 मोबाईल होते तेव्हा त्याची किंमत होती 16,000। आता मोबाईल झाले 13, तेव्हा त्याची किंमत किती आहे? एक्स। पुढे आता तिरकस गुणाकार होणार, 2 मल्टीप्लाय बाय एक्स आणि 13 मल्टीप्लाय बाय 16,000 बरोबर। आता एक्स तसाच राहणार, 13 मल्टीप्लाय बाय 16,000, 2 इकडे मल्टीप्लाय आहे इकडे डिवाइड होणार, एक्स तसाच राहणार। 2 ने 16,000 डिवाइड केल्यानंतर किती येतं? 2 8 16, 2 0 0, 2 0 0, 2 0 0। आता 13 ने 8 मल्टीप्लाय करूया, 13 8 104, पुढचे 30 तसेच येणार, 1 2 3, 1,04,000। म्हणजे 13 मोबाईलची किंमत किती असणार आहे? 1,04,000। मग या ठिकाणी म्हणूया आपण द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स इज रुपीज 1,04,000। अशा पद्धतीने हे सोडवायचा होता। हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे, याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट पुढील व्हिडिओमध्ये असेल। सगळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, समजून घ्या, काही शंका असल्यास नक्की कमेंट करा। थँक्यू।